नमस्कार मित्रांनो, लाईफ इज टेली व्हील्स मध्ये मी राघव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मागील काही व्हिडिओ मध्ये आपण कॅथेटर म्हणजे काय, तो कशा पद्धतीने लावावा किंवा त्याचे कोणकोणते प्रकार आहेत हे आपण थोडक्यात पाहिलं. आता तेच आपण सविस्तर स्वरूपात इथं बघणार आहोत. मला छातीपासून खाली सेन्सेशन नसल्यामुळे मला पहिल्यापासून ऍक्सिडेंट पासूनच मला परमनंट कॅथेटर लावलेला होता, त्याला फोलेस कॅथेटर असं म्हणतात. मी साधारण 8-1 वर्ष जवळजवळ तो कॅथेटर वापरला, पण शेवटच्या वर्षभरात मला ब्लॅडर मधून काही जखमा होणं त्या कॅथेटरमुळं किंवा युरिन मधून ब्लड येणं, शिवाय मला बारीक बारीक ताप राहायचा आणि इन्फेक्शन वारंवार होणं, असे मला खूप त्रास होत होते. त्याच्यामुळे मग आम्ही जरा थोडं अजून काही ऑप्शन्स आहेत का ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती काढली. तर त्यावेळेचा मला सुप्रा प्युबिक कॅथेटरायझेशन आणि कंडोम कॅथेटर या दोन प्रकारांबद्दल माहिती मिळाली, आणि तिसरा म्हणजे सेल्फ कॅथेटरायझेशन. पण ह्या तीन पैकी माझ्यासाठी सुप्रा प्युबिक कॅथेटरायझेशन हा ऑप्शन बरोबर आहे हे असं आमच्या लक्षात आलं. आणि साधारण 2014-15 साली डेक्कनचं सह्याद्री हॉस्पिटल आहे तिथं एक दिवस ऍडमिट झालो मी. आणि मी एक त्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते, एक मेडिकल प्रोसिजर आहे की त्याच्यामध्ये बेंबी खाली साधारण 3-4 इंचावर ओटीपोटामध्ये ते शस्त्रक्रिया करून एक छोटस होल केलं जातं आणि त्यातून तो कॅथेटर डायरेक्ट ब्लॅडर मध्ये पोचवला जातो. अशी एक ती छोटीशी प्रक्रिया झाल्यानंतर एका दिवसात तुम्हाला घरी सोडलं जातं. एकदा ही मेडिकल प्रोसिजर झाली की बाकी सगळं काही परमनंट कॅथेटर सारखंच असतं. यात पण तो ब्लॅडर मध्ये तो कॅथेटर फिक्स राहावा यासाठी स्टराईल वॉटर त्यात इंजेक्ट करून आतमधला बलून फुगवला जातो. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या बाजूला युरिन कलेक्शन बॅग जी आहे तर त्याचा पाईप कनेक्ट असतो, जेणेकरून ती युरिन त्यात पडत राहील. तसेच हा कॅथेटर पण साधारण कुणी 10 दिवसांनी सांगतं, कुणी 1.5 महिन्यांनी सांगतं, साधारण ऍव्हरेज 1 महिन्यांनी आपण बदलायला हवा किंवा बदलला पाहिजे. तसेच हा कॅथेटर बसवताना मात्र अतिशय जास्त काळजी व्यवस्थित आपण घ्यायला पाहिजे. सगळ्याच कॅथेटरच्या वेळेस बसवताना ही काळजी घ्यायलाच हवी आपल्याला की तुम्ही कंपल्सरी तिथे हँडग्लोव्ज हे वापरलेच पाहिजे, ते पूर्ण स्टराईल असायला हवे. शिवाय स्वॅब, बेटाडीन अशा गोष्टींचा पण तिथे वापर करावा, जेणेकरून म्हणजे त्या कॅथेटरला कॅथेटर बसवताना कसलाही तुमचा हाताचा स्पर्श होणार नाही ह्याची जास्तीत जास्त आपण तिथं काळजी घ्यायला हवी. कालांतराने तुमच्या तब्येतीत जर समजा सुधारणा झालीच आणि तुम्हाला सुप्रा प्युबिक कॅथेटरायझेशन हे नको असेल, सेल्फ कॅथेटरायझेशन तुम्ही करू शकत असाल, तर त्यावेळेस पण काही नाही, एक छोटीशी मेडिकल प्रोसिजर पुन्हा एकदा आहे की एक दिवस ऍडमिट व्हायला लागतं, डॉक्टर छोटंसं एक ऑपरेशन करून सुप्रा प्युबिकसाठी बनवलेलं होल व्यवस्थित बंद करतात आणि त्यानंतर तुम्ही दुसरा प्रकार अवलंबू शकता. तसंच ह्याचे फायदे तोटे असा जर आपण समजा विचार करायचा झाला तर आपला मूत्रमार्गाची त्वचा ही अतिशय नाजूक असते आणि तिथं परमनंट कॅथेटर कंटिन्यू राहिल्यामुळं ती त्वचा खूप खराब होते किंवा सतत इन्फेक्शन्स होत राहतात आणि त्याचा त्रास पण खूप आहे. त्यामुळं सुप्रा प्युबिक हे कधीही कमी त्रासदायक आहे त्या मानाने. शिवाय ज्या लोकांचं लग्न झालेलं आहे तर त्या लोकांसाठी सुद्धा हे खूप फायदेशीर गोष्ट आहे. आणि तोटे म्हणाल तर तोटे असं काही नाही आहे, पण एक आहेच की शेवटी कुठला तरी प्लास्टिकचा भाग, एक प्लास्टिकची नळी तुमच्या शरीरात राहणार आहे. म्हणजे साहजिकच ते चांगली गोष्ट नाहीच आहे, पण आपण ते वेळच्या वेळी व्यवस्थित काळजी घेतली तर तसा त्याचा त्रास होत नाही. यातलाच अजून एक प्रकार म्हणजे कंडोम कॅथेटर. वयस्कर व्यक्ती आहेत किंवा समजा कोणाला एखाद्या दिवसासाठी दवाखान्यात काही कारणासाठी ऍडमिट व्हायला लागतंय आणि काही शस्त्रक्रिया आहे तर त्या लोकांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यानंतर ह्याला पण आपण दुसऱ्या बाजूला युरिन कलेक्शन पाईप जोडू शकतो, जेणेकरून ते युरिन त्यात पास होत राहील आणि वापरायला पण अगदी तो लावायला वगैरे एकदम सोपा आहे. आणि शिवाय ह्याच्या व्यतिरिक्त असं बरेच आता वयस्कर लोक आपण बघतो की त्यांना सेन्सेशन तर असतं पण युरिन कंट्रोल त्यांचा नसतो,
त्यामुळे त्यांना फार इरिटेट होत राहतं, चिडचिड होत राहते त्या गोष्टीमुळं. तर त्यांच्यासाठी पण आपण स्क्रीनवर बघतो हा एक पद्धतीचा थोडक्यात बेल्ट आहे जो आपण लोंगोट सारखा आहे असं म्हटलं तरी चालेल. तर त्याला वेलक्रो असल्यामुळे तो आपल्या कमरेला व्यवस्थित साईज नुसार बसतो, आपली जी काही साईज असेल कमरेची त्यानुसार. आणि त्याला आपण दुसऱ्या बाजूला युरिन पाईप, युरिन कलेक्शन बॅगचा पाईप लावला की ते युरिन आपोआप त्या बॅगमध्ये पास होत राहते. परमनंट किंवा सुप्रापुबिक कॅथेटरायझेशन मध्ये आहाराकडे पण तेवढंच लक्ष देण्याची गरज आहे, कारण आमच्यासारख्या पेशंटच्या शरीराची हालचाल एकतर जास्त नसते आणि आम्ही सतत बसून असल्यामुळं जे काही खाल्लेलं आहे ते सहजासहजी पचत नाही, त्यामुळं परत बद्धकोष्ठता किंवा ज्याला कॉन्स्टिपेशन म्हणतो आपण, तर असं होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि मानवी आतडी तर आपल्या ब्लॅडरच्या जवळ जवळच असतात खूपच, त्यामुळं जर समजा पोट साफ नाही झालं तर त्याचा प्रेशर आपल्या ब्लॅडर वरती पडतो आणि त्यामुळं युरिन ब्लॉक होण्याची किंवा लीक दुसरीकडूनच लीक होण्याची शक्यता सुद्धा खूप जास्त आहे. म्हणून कॉन्स्टिपेशन होत नाही यासाठी आपल्या आहारामध्ये फळं, भाज्या आणि फायबर्स जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश असायला हवा. आपल्या युरिनचा रंग स्वच्छ पांढरा किंवा हलका पिवळसर असायला हवा. जर समजा त्यापेक्षा गडद म्हणजे डार्क जर कलर येत असेल तर आपण पाणी कमी प्यायलो आहोत असं आपण समजून घ्यायला हवं. पण समजा काही वेळेला मल्टीव्हिटॅमिनच्या जर गोळ्या चालू असतील तर त्यावेळेस मात्र रंग नक्कीच हा गडद येणार आहे. पण हे सगळं गोष्टी आपण साध्य करण्यासाठी आपण दिवसातून उठल्यापासून झोपेपर्यंत दर काही वेळाने थोडं थोडं पाणी पित राहिलं पाहिजे. दिवसातून कमीत कमी 1.5 ते 2 लिटर तरी पाणी आपण प्यायला हवंच आहे. शिवाय जर वेगळा डॉक्टरांनी वेगळा काही सल्ला जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत जास्तीत जास्त पाणी कसं पिता येईल यावर तुमचं लक्ष असायला हवं. हे सगळं झालं सुप्रापुबिक कॅथेटरायझेशन बद्दल. पण याहीपेक्षा चांगला आणि किंवा सर्वात चांगला म्हणलं तरी चालेल असा एक पर्याय आहे ज्याला सेल्फ कॅथेटरायझेशन म्हणतात. ज्या व्यक्तींचे हात व्यवस्थित आहेत आणि ते कॅथेटर व्यवस्थित पकडू शकतात तर त्या लोकांनी नक्की त्या पर्यायाचा सेल्फ कॅथेटरायझेशनचा उपयोग करून घ्यावा. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओ मध्ये घेणारच आहोत. तर भेटू मग पुढील व्हिडिओ मध्ये लवकरच. तोपर्यंत स्वस्थ राहा, खुश राहा, धन्यवाद.